नमस्कार। आजची रेसिपी आहे मेदू वडे। मेदू वडे बनवण्यासाठी मी 100 ग्रॅम उडीद डाळ स्वच्छ धुवून 4 तास पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती, आता ती मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते। ग्राइंड करताना गरज वाटल्यास 2 ते 3 चमचे पाणी घालू शकता। डाळ वाटून झालेली आहे, आता भांड्यामध्ये काढून घेते। आता ही वाटलेली डाळ 2 तासासाठी अशीच झाकून ठेवून देते, म्हणजे ती थोडीशी फर्मेंट होईल। 2 तास झालेले आहेत, आता वडे करायला घेऊयात। वाटलेल्या डाळीच्या पिठामध्ये घातलं 1 चमचा तांदळाचं पीठ, 1/2 चमचा बेकिंग पावडर घातली आणि आता सर्व एकत्र चमच्याने किंवा हाताच्या सहाय्याने फेटून घ्यायचं। फेटताना 1 चमचा पाणी घालायचं, म्हणजे मिश्रण फेटताना हलकं। सतत 5 मिनिट अशा प्रकारे फेटायचं। त्यानंतर हे पहा, अशा प्रकारे मिश्रण फुलून येतं आणि हलकं होतं। आता 10-12 कढीपत्त्याची पानं कापून घातली, त्यानंतर 1 मिरची बारीक कापून घातली, 1/2 चमचा जिरं घालते आणि 1/2 वाटी बारीक चिरलेले खोबऱ्याचे तुकडे घालते। थोडं मिक्स केल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, त्यानंतर घातलं 1/2 चमचा मीठ आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिश्रण तयार झालं, आता वडे करायला घेऊयात। कढईमध्ये अशा प्रकारे तेल गरम करायला ठेवलं। तेल तापल्यावर वडे तळण्यासाठी तळहात थंड पाण्यात बुडवून अशा प्रकारे पिठाचा गोळा करून घ्यायचा, त्यानंतर अंगठ्याच्या सहाय्याने मधोमध होल करून घ्यायचा। आणि अगदी अलगद हाताने जवळून वडे तेलामध्ये सोडायची। जास्त भरून सोडले तर अंगावर तेल उडू शकतं, म्हणून अगदी जवळून वडे अलगद हाताने सोडायचे। वडे भाजल्यावर आपोआप वर तरंगतात। आता भाजलेले वडे काढून घेऊयात। अशा प्रकारे सर्व वडे तळून घेते। सर्व मेदू वडे तयार झाले। हे पहा, वडा आजपर्यंत व्यवस्थित भाजलेला आहे, कुठेही कच्चा राहिलेला नाही आहे आणि सॉफ्ट पण झाला आहे। आतून सॉफ्ट आणि वरून अगदी क्रंची झाले आहेत। पहा, वडे वरून किती क्रंची झाले आहेत, तुम्ही आवाज ऐकू शकता। वडे तुम्ही सांबार आणि चटणीबरोबर सर्व करू शकता। सांबार आणि चटणीची रेसिपी मी आधीच्या भागामध्ये अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे। परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।